नमस्कार, मी शीतल आणि शीतल सासवड किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत। जेव्हा काहीतरी चटपटीत खायचं मन होतं तेव्हा आठवण होते मॅगीची, तर हीच मॅगी वापरून आपण एक मस्त चटपटीत असा पदार्थ आज तयार करणार आहे। अगदी 5 मिनिटात होतो, तर रेसिपीला पटकन सुरू करूया। सगळ्यात पहिल्यांदा एका पॅन मध्ये मी थोडं पाणी घेतेय। आपण पहिल्यांदा मॅगी जी रेग्युलर आपण शिजवून घेतो ती घेणार आहे। पहिल्यांदा तर ह्याला उकळी आली आहे, तर ह्यामध्ये जो मॅगी मसाला मिळतो तो घालायचा आहे। एकच पाकिटचं बनवतीये मी, मॅगीचा एक क्यूब घालून घेऊया। हे शिजवताना आणखीन काहीही घालायचं नाही आहे आपल्याला, फक्त जस्ट ही मॅगीच अशी शिजवून घ्यायची आहे। हे पूर्ण आता आटेपर्यंत ह्याला ह्यात शिजू दे। तर पूर्ण आता ही मॅगी व्यवस्थित शिजली आहे, अशीच कोरडी आपल्याला हवी आहे, एकदम अशी ड्राय करायची। आणि आता ही तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित शिजली आहे। आता गॅस बंद करूया आणि ह्याला थोडं थंड होऊन घेऊया। तर आता इथे एका बाउलमध्ये आपली मॅगी थंड झाल्यानंतर ही मॅगी जी आहे ती सगळी ह्याच्यामध्ये आपण काढून घेतोय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अंड फोडून घ्यायचं आहे। आता हे अंड फोडून घेऊया आपण। आता हे एक अंड आपण ह्याच्यामध्ये घालतोय आणि घालूया, दोन घालणार आहे आपण। तर दोन अंडी आपण इथे घातलेली आहे। तर आता ह्यामध्ये आपण थोडासा कांदा घालून घेणार आहे, थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर आपण थोडी लाल मिरची पावडर घालतोय, थोडासा गरम मसाला 1/2 चमचा आणि अगदी थोडीशी मिरी पावडर घालतोय याच्यामध्ये आपण चवीपुरती, आणि थोडंसं मीठ। मॅगीमध्ये मीठ असतं त्यामुळे अगदी थोडंसं घालतो आपण। आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित। आता इथं आपण पॅन गरम करत ठेवलाय, ह्याच्यावरती आता आपण तेल घालूया। थोडस असं तेल घालायचं व्यवस्थित, असं आपण ह्याला पसरून घेऊया, लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ह्यावरती आणि हे थोडस पसरायचं, फार नाही, असे पॅनकेक्स कसे असतात ना तसं हे पसरायचं। असंच अजून एक घालूया आपण। आणि गॅस जर असं बारीक ठेवायचा यावेळेला, तर आता आपण बघूया हे झालंय का। तुम्ही बघू शकता मस्त पलटायचं, खूप छान लागतं हे चटपटीत एकदम। तर तुम्ही आता हे बघू शकता मस्तपैकी फ्राय करून झालेले डबले, तर हे आपण सॉस बरोबर खाऊ शकतो, खूप मस्त लागतं। तर रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा कशी लागली, आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा।